चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे बस स्थानकाजवळ संशयावरून मद्य वाहतूक करणारे कंटेनर अडवण्यात आले यात सुरुवातीला करणाऱ्या दाखवणारा एच आर त्र्याण्णव बावीस तेरा क्रमांकाचं वाहन पथकानं पकडलंय त्यातील संशयितांकडे कंटेनरच्या कागदपत्रांची चौकशी करीत त्यांनी मद्यसाठा मागून कंटेनरमधून येत असल्याचं सांगितलंय पथकाने काही वेळातच कंटेनर, कंटेनर केली त्यात फक्त श्रीलंकेत विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला कंटेनर चालकाची कसून चौकशी केल्यावर पंजाब मधील धीरज ट्रान्सपोर्ट कंपनीचे बिल वाहतूक परवाना मिळाला मद्यसाठ्याची पावतीतच फेरफार आढळून आल्यानं तसेच वाहतूक परवाना सीमा तपासणी नाक्यावरील नसल्याची आढळल्यानं दोन्ही वाहनांमधील संशयित असलम अली मोहम्माद खान मोहम्माद शमीम अब्दुल गफूर संशयितांना पथकानं ताब्यात घेतलंय कंटेनर सह त्यातील कोट्यवधी रुपयांचा अवैध मद्यसाठाही जप्त केलाय परदेशात विक्रीस परवानगी असलेले सातशे पन्नास मिली क्षमतेचे एक हजार पाचशे बॉक्स आणि इतर मद्याच्या चोवीस असा एकूण एक कोटी बेचाळीस लाख दोन हजार नऊशे बारा रुपयांचा मद्यसाठा आणि एकवीस लाखांचा दहा चाकी कंटेनर आणि कार आणि पंचवीस हजारांचे सहा मोबाईल असा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय या प्रथम दर्शनी तपासानुसार हा मद्यसाठा महाराष्ट्रात विक्री करणार येणार असल्याचं समोर येत आहे या संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा मद्यसाठा कोणाच्या सांगण्यावरून आणि कोण खरेदी करणार होता याचाही शोध घेतला जातोय ही जातो कारवाई कामगारी निरीक्षक एम बी चव्हाण निरीक्षक देवदत्त तपोटे सी एच पाटील वसंत माळी आनंद पाटील किशोर गायकवाड कैलास कसबे अमित गांगुडे दीपक आव्हाड विठ्ठल हाके गोरक्षनाथ अहिरे आदींच्या के पथकानं केली आहे